सकाळपासून या येवल्यामध्ये फिरतो आहे आणि जिकडे तिकडे आमचे पंचनामे करा, आमचे पंचनामे करा, आमचे रस्ते खराब झालेले आहेत ते बघा। कारण पाऊस एवढा प्रचंड आहे की त्याच्यामुळे शेती तर शेती गेलीच, परंतु रस्तेसुद्धा वाहून गेलेले आहे। गव्हर्नमेंटच्या ज्या इमारती ज्या आहेत त्याचंसुद्धा प्रचंड नुकसान आहे। ज्यावेळेला अशा प्रकारची अतिवृष्टी होते आहे त्यावेळेला फक्त शेतीचंच नुकसान होतं असं नाही, शेतीचं होतंच डायरेक्ट, परंतु रस्तेच्या गव्हर्नमेंटच्या कार्यालयांचं सुद्धा होतं। मला असं वाटतं की त्याच्याकडे जास्त लक्ष देणं हे सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या सरकारचं पहिलं काम आहे। बाकीचे ते काय काम ते करायला काय, चाचणी योजना त्यांनी केल्या म्हणजे 100 दिवसामध्ये रोज 7 योजना त्यांनी केल्या असं त्याचं म्हणणं आहे, तर ते काय आहे ते आपल्याला मला तरी कल्पना नाही। मी लिस्ट वगैरे बघितल्यानंतर सांगितलं काय।